आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीची। तीर्थक्षेत्र जेजुरी नगर परिषदेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून पालिका मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या वादामध्ये अडकला असून आता तर हा वाद विकोपाला गेल्याचं जेजुरीच्या विकासाला ग्रहण लागलेलं दिसून येत आहे। नगराध्यक्षांचे पती हे काही जणांना बरोबर घेऊन कायम खोट्या तक्रारी करत असतात। मी पालिका कार्यालयामध्ये कायम उपस्थित असतो। नगराध्यक्षांच्या पतीच्या अवास्तव हस्तक्षेपामुळे प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रशासन हैराण झालं आहे। ते कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलतात, त्यांची पार्श्वभूमी ब्लॅकमेलिंगची आहे आणि तोच त्यांचा छंद आहे। नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून वागणुकीमध्ये बदल न झाल्यास कर्मचाऱ्यांमार्फत उपोषण आणि काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेजुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे। नगराध्यक्षाचे पदी हेमंत सोनवणे मागच्या 5 ते 10 वर्षापासून सुकृत सदस्य असल्यापासून तक्रार खोरीचा आणि ब्लॅकमेलिंगचा त्यांना इतिहास आहे। ते जे आरोप करतायत हे फक्त स्वतःचा अपयश धरण्यासाठी करतात आणि प्रशासनाला कायम त्रास देणे हा त्यांचा नेहमीचा छंद बसलेला आहे। प्रशासन त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि त्रासामुळे इतकं हैराण झाले की काम कशा पद्धतीने करायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे। प्रत्येक कामात कायदेशीरित्या ते प्रकरण हाताळण्यास गेल्यास त्याच्यात हस्तक्षेप करून त्या कामात विस्कळीतपणा निर्माण करायचा, नको ती आदेश द्यायची जी कायद्यात बसत नाही आणि विस्कळीतपणा ते अशा हस्तक्षेपामुळं कामकाज प्रलंबित पडलं आणि हे अध्यक्षपदी जे आहेत यांना कुठल्याच कामाचा अनुभव नाही, यांना नगरपालिकेचा सुकृत असल्यापासून लोकांना त्रास देणे हाच यांचा व्यवसाय आहे। काही कारण नाही, त्यांनी त्यांचे कायदेशीर कामं करावेत, प्रशासनाला प्रशासनाची कायदेशीर कामं करू द्यावेत, असा छंद असणं लोकांना प्रशासनाला तक्रारी करून बेजार करणं किंवा ब्लॅकमेल करणं हा छंद असणं हे नगरपालिकेच्या विकासासाठी घातक आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर लोकप्रतिनिधींच्या ह्या झुंडशाही आणि रानटी कार्यपद्धतीत तत्काळ आम्हाला सकारात्मक सुधारणा जर दिसली नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार। मुख्याधिकाऱ्याच्या आरोपाला भीक घालत नाही, त्यांनी जेजुरीमध्ये राजकारण सोडून आपलं काम करावं अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांचे पती हेमंत सोनवणे यांनी दिली आहे। तर विरोधी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मात्र तुमचे वाद मिटवा आणि गावचा विकास करा असे सांगताना दिसून येत आहेत। मुख्याधिकारी हे विकास काम लक्ष घालण्यापेक्षा राजकारण हा त्यांचा छंद झालेला आहे, त्यामुळे ते काही बिनबुडाचे आरोप करतात। त्यामुळे मी त्यांच्या आरोपावरला काय भीक घालत नाही, कारण त्यात काही तथ्य नाही, त्यामुळं मला त्यांना काही उत्तर द्यायचं नाही। योग्य वेळेस योग्य उत्तर मी दिलंच, परंतु त्यांनी माझा त्यांना एकच सल्ला आहे की जेजुरीत राजकारण करण्यापेक्षा आपल्याला शासनाने ज्या कामासाठी नेमले ते काम आपण चोख पार पाडावं एवढीच गावकऱ्यांची आणि नगरसेवकांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तेवढीच पूर्ण करा। याच्यामध्ये प्रशासन जे आहे चीफ ऑफिसर मुख्याधिकारी यांच्यावरती जे काय दोघांमध्ये नगराध्यक्ष आणि चीफ ऑफिसर यांच्यामध्ये काय आरोप प्रत्यारोप चालले आहेत हे बंद करावे। आम्हाला ह्या तू मयमयमध्ये कुठलाच आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायचं काहीही कारण नाही आहे। जेजुरीकरांच्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाने काय, परंतु विरोधी पक्षनेते म्हणून मी सांगतो आमची मदत जरी लागली नगराध्यक्षांना आणि त्यांच्या टीमला ती जेजुरीच्या नागरिकांसाठी आम्ही करायला संपूर्णपणे माझ्याबरोबरची माझी जी काही नगरसेवक टीम आहे ही पूर्णपणे तयार आहे। फक्त जेजुरीकरांनी ह्या कुठल्याही आलेल्या ह्या अडीअडचणीमधून आता ज्या चालू आहेत त्या अडीअडचणीमधून आपले पूर्ण कर्तव्य आहे की आपण त्यांना त्यातून बाहेर काढा। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासन असेल, सत्ताधारी असेल आणि विरोधक या सर्वांना या ठिकाणी एक ग्रामस्थ म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की आपला जो भी वाद असेल तो समोरच्याने मिटवावा, सर्वांनी एकत्र यावे आणि गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा, कारण वादाने कुठल्याही गावचा विकास होणार नाही ही फक्त श्रेयाची लढाई आहे। या श्रेयवादाच्या लढाईला कुठेतरी आता पूर्ण विराम देण्याची वेळ आलेली आहे, नाहीतर अन्यथा निश्चितच जेजुरीकर बंड करतील आणि आंदोलनाचा पवित्र्यात
जेजुरीकर रस्त्यावर उतरतील याची दक्षता सत्ताधारी असतील, प्रशासन असेल आणि विरोधी पक्षांनी सुद्धा याची दक्षता घ्यावी हे आपल्या निमित्ताने सांगू। या सगळ्या वादामध्ये जेजुरीत मात्र मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। या वादामुळे अनेक विकास कामं रखडलेली दिसून येत आहेत। शेवटी खंडेराया तूच त्यांना शहाणपण दे आणि तुझ्या सोन्याच्या जेजुरीचा विकास घडू दे असं म्हणण्याची वेळ आली।